मिस्तू केम प्लास्ट लिमिटेड खोपोलीचे व्यवस्थापकीय संचालक संजय मावजी डेढिया नवी मुंबई स्पोर्ट्स आणि सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नवी मुंबई आणि रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 1 आणि 2 जुलै दरम्यान नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाज मंदिरात महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी मिस्तू केम प्लास लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय मावजी डेढिया यांच्या हस्ते करण्यात आले. 11, 13, 15, 17 आणि 19 वर्षाखालील मुली मुले तसेच महिला पुरुष व्हेटरन्स आणि पुरुष डबल्स या गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाचे औचित्य साधून 10वी 12वी तसेच डिग्रीमध्ये उत्तीर्ण झालेल्या टेबल टेनिस खेळाडू प्रथमेश मंडले, जानवी बगौली, मयांक जैन, विष्णू कोरगावकर, ऋषी चौहान यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्पर्धेचे चीफ रेफरी DR साळसकर, असिस्टंट चीफ रेफरी पराग अंकोलेकर, अक्षर भाटी, श्यामल डेंबार्मा, सोनल कडू यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आम्ही दरवर्षी 5 टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो. त्यातली ह्या वर्षाची पहिलीच टुर्नामेंट आहे. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातून सर्व शाळेतले विद्यार्थी सहभाग घेतात आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनची बरीच मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी चमक करत आहेत. रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन तर्फे डिव्हिजन आणि स्टेट अशाही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातली पहिली नॅशनल स्पर्धा रिलायन्सच्या सहकार्याने आम्ही आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेमध्ये भरपूर मुलांनी सहभाग घेतला होता आणि स्पर्धा अतिशय उत्तम प्रकारे सुरू झाली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.